नमस्कार, मी रिया जाधव, आपण पाहत आहात वत्सगुल्म लाईव्ह। कोरोना काळात 1500 अधिक मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या यवतमाळ येथील अब्दुल जब्बारच्या माणुसकीच्या कार्याची दखल वाशिम येथील शंभूराजे आणि मराठा सेवा संघ या व्हॉट्सअप समूहाने घेतली असून माणुसकी जिंदाबाद या उपक्रमातून संकलित केलेली 50,000 रुपयांची आर्थिक मदत अब्दुल जब्बार आणि सहकाऱ्यांना जिल्हाधिकारी वाशिम यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली। यावेळी त्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बुके आणि प्रशस्तीपत्र देऊन सपत्नीक सत्कारही करण्यात आला। दरम्यान यवतमाळच्या या मानवतावादी हातांना वाशिमकरांनी बळ दिल्याने शंभूराजे आणि मराठा सेवा संघ या व्हॉट्सअप समूहाच्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा। दर वाढला होता, अक्षरशः हॉस्पिटलमधून स्मशानापर्यंत नेण्याकरता ॲम्ब्युलन्सचे साक झिजले होते। अशा परिस्थितीमध्ये यवतमाळ येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये एका मुस्लिम तरुणाने तब्बल 1400 अधिक हिंदू त्या मृतदेहावर त्यांनी अंतिम संस्कार केले। अब्दुल जब्बार असं त्याचं नाव आहे। याच्या सामाजिक कार्याची दखल वाशिमच्या दोन सामाजिक जे काही माध्यमावरचे ग्रुप आहेत शंभूराजे आणि मराठा सेवा संघ यांनी घेऊन त्याला आज इथे वाशिमला बोलवलं, सन्मान केला आणि काही आर्थिक सहकार्य देखील केलं। अब्दुल भाई, तुमचं अभिनंदन। कसं पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळेस माहिती पडलं काहीतरी वाशिमच्या दोन ग्रुपनं तुमचा सन्मान केला, कसं वाटलं, त्यावेळेची तुमची काय फिलिंग होती? जब हमें फोन आया था वाशिम वालों का कि भाई यहाँ पर आओ, आपका सत्कार है, तो हम यहाँ पर आ गए। हमारा सत्कार हुआ कलेक्टर ऑफिस में, कलेक्टर साहब ने सत्कार करे और कोरोना योद्धा लाशा वगैरह जलाते हम। किती तुम्ही किती तुम्ही 1400 काहीतरी तुम्ही उल्लेख केला होता, 1268 लाशा जला चुके आप, जबकि वो बावड़ी के तरफ से कोई रिश्तेदार वगैरह कोई नहीं आता था। अजून तुमच्या सोबतीला कोण कोण होतं? हम चार साथी हैं। मेरा नाम अब्दुल जब्बार है, एक हारिफ है, अहमद है और एक अलीम है। बघा, यवतमाळचा हा तरुण आज वाशिममध्ये त्याचा सन्मान होतोय, त्यांच्या धर्मपत्नी देखील त्यांच्यासोबत आहेत। तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा की अब्दुलचा सन्मान होतोय इथे वाशिमला? अच्छा लगा, क्योंकि बच्चे बीवी छोड़ के वो मसान में जाते थे रात रात भर, आते नहीं, रिस्की भी बहुत काम, रिस्की का काम करे और उनको खाने पीने की भी छुट्टी नहीं मिलती थी। पूरे रमजान में बच्चों को कपड़े नहीं पुतने, वो मसान का ही काम करे पूरा रमजान भर, अगले साल भी कोरोना अगर पैंडेमिक अगर कंटिन्यू करते हो तो ये भी काम करते रहेंगे। हाँ, काम करते रहेंगे। सर्वात पहिल्यांदा एका वृत्तवाहिनीने त्याची दखल घेतली होती, नागावकर साहेब काय सांगाल वाशिमच्या या उपक्रमाबद्दल? मी खरोखर अतिशय स्मरणीय असा उपक्रम आहे की जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे लोक असे थर लावून त्यांना जायला जात होतं, म्हणजे मन सुन्न करणारी अशी स्थिती होती। अशा स्थितीमध्ये जाती भेदाचं तोडून या जब्बारने तिथे काम केलं, हिंदू स्मशानभूमी अंत्यसंस्कारचं काम केलं। जेव्हा मुलगा बापाला ओळखत नव्हता, बाप मुलाला ओळखत नव्हता, अशा परिस्थितीमध्ये न घाबरता आणि जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाला कोणती साथ न देता या जब्बारने काम केलं आणि याची दखल जी वाशिमच्या दोन संघटनांनी घेतली आहे, मी समजतो की अतिशय स्मरणीय कार्यक्रम आहे। तर अब्दुलच्या या सामाजिक कार्याची दखल वाशिमच्या दोन सामाजिक ग्रुपने घेतली होती। व्हॉट्सअप ग्रुपवर तो मेसेज होता माणुसकी जिंदाबाद या नावाचा उपक्रम, तब्बल 15 ते 20 दिवस चालून एक आर्थिक निधी संकलन तिथे करण्यात आला। दामने साहेब, पहिल्यांदा तुम्हाला ही कॉन्सेप्ट कशी कळली आणि का करावं असं वाटलं? असं एका वृत्तपत्रामध्ये आणि एका चॅनलमध्ये आम्ही अब्दुल जब्बार, शेख अहमद आणि यांच्या कार्याची स्टोरी वाचली आणि आम्ही सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतो आणि आम्हाला एक सामाजिक जाण आहे, त्यामुळे की बाबा हिंदू स्मशानभूमी आहे, ही मुस्लिम तरुण आहेत आणि जिथे कोणी घरचा जर कोणी एक्सपायर झाला तर त्या ठिकाणी तो जात नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये हे मुलं आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी जात आहेत आणि त्या मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करत आहेत। तर हा कार्यक्रम कुठंतरी यांच्या हातून हे चांगलं काम घडत आहे आणि यांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे, याचा कुठंतरी समाजाला हा मेसेज गेला पाहिजे। म्हणून मग मी माझा एक शंभूराजे नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचा मी ॲडमिन आहे आणि
या ग्रुपवर आम्ही एक आवाहन केलं आणि त्या आवाहनाला असा प्रश्न केला सदस्यांना की बाबा अशा अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे. मग आम्ही आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा सदस्यांनी त्याला होकार दिला. तसेच एक रिसोर्टचा मराठा सेवा संघ रिसोर्ट नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहेत, आदरणीय बोरकर सर त्याचे ॲडमिट आहेत. तर या अशा दोन्ही ग्रुपवर आम्ही हा उपक्रम कंबाईन चालवला आणि एक असं एक आवाहन टाकलं ग्रुपमध्ये माणूस की जिंदाबाद या बॅनरखाली, आणि पाहता पाहता त्याला 2 दिवसामध्ये 100 लोकांनी त्याच्यामध्ये आपलं आर्थिक योगदान देऊ केलं आणि त्या माध्यमातून 50,000 रुपयाचा जवळपास निधी आम्ही जमा केला. आणि आज या ठिकाणी आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि या बांधवांना आम्ही या ठिकाणी बोलावलं आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला. आमच्या ग्रुपवर आमचे सहकारी मित्र प्रशांत देशमुख सर यांनी अशा या योद्ध्यांसाठी आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून मदत निधी द्यावा अशा प्रकारचा उल्लेख आणि एक प्रकारचं आवाहन त्यांनी ग्रुपवर केलं आणि सर्व ग्रुपमधील सर्व सदस्यांनी अगदी मनातून अंतःकरणातून ही आर्थिक मदत त्यांना देऊ केली आणि जवळपास 50,000 रुपयाची मदत सर्वांनी मिळून या ठिकाणी जमा होऊन त्यांना देण्यात आलेली आहे. शिव फुले शाहू आंबेडकर गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समतेच्या आणि ममतेच्या विचारांनी प्रभावित होऊन सतत कार्यरत असणाऱ्या मराठा सेवा संघ या संघटनेच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यामध्ये शंभूराजे व्हॉट्सअप ग्रुप वाशिम आणि मराठा सेवा संघ ग्रुप रिसोड या दोन व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही यवतमाळ इथे कोरोनाग्रस्त शेकडो मृतकांवर अंत्यसंस्कार करणारे अब्दुल सत्तार अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार यांनी यवतमाळच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये तब्बल 1268 हिंदू मृतकांवर अंत्यसंस्कार करण्याचं महत्कार्य केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आम्ही शंभूराजे ग्रुप वाशिम आणि मराठा सेवा संघ रिसोर्ट ग्रुप या दोन्ही ग्रुपवर ॲडमिन विजय बोरकर सर ॲडमिन गजाननजी धामणे सर यांच्या माध्यमातून आमच्या समोरच्या मित्रांना मदतीचं आवाहन केलं आणि या आव्हानाला भरभरून प्रतिसाद मिळाला. सुमारे 50,000 रुपये मदत निधी अब्दुल जब्बार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाच्या आयुआरोग्याकरता आणि शिक्षणाकरता आम्ही तो मदत निधी उभारला. आज तो वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय षण्मुगराजन यश यांच्या शुभहस्ते आम्ही त्यांना प्रदान केला. हे कार्य केल्यानंतर त्यांनी याही पुढे मानवतेचं कार्य सुरू ठेवावं असं आवाहन या प्रसंगी मी त्यांना करतो. आज रोजी माणूस की जिंदाबाद या शीर्षकांतर्गत अब्दुल जब्बार यांना जी आर्थिक मदत शंभूराजे ग्रुप आणि मराठा सेवा संघ यांनी जी केलेली आहे, मित्रांनो एप्रिल मे मध्ये हा मेसेज करत होता आणि 2 दिवसामध्येच त्या मदतीचा ओघ त्या ग्रुपवर वाढला होता. आणि वास्तविक परिस्थिती अशी आहे की या आर्थिक रकमेमध्ये ज्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं होतं 1,000 असेल 500 असेल त्यातील बहुतांश लोक कोरोनामुळे गेलेले आहेत. परंतु ही जब्बारच्या सामाजिक कार्यावर दिलेली ही आजची रक्कम खरोखर त्या योद्ध्यांना त्या मदतकर्त्यांना एक श्रद्धांजली असेल. पात्र हा वत्स गुलमलाही आपली संस्कृती आपला वसा.